ओके बरं ठीक आहे. बघा आता इतिहासाचं स्वरूप कसं असतं आणि त्याची व्याप्ती काय आहे, म्हणजे त्याच्या जेव्हा आपण इतिहासाचं अध्ययन करतो तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात आणि काय काय गोष्टी येत नाही याची चर्चा आता आपण करू आहे. बघा काय ना, प्रत्येक विषयाचं एक स्वरूप असतं आणि म्हणूनच आपण जेव्हा गणिताचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला वेगळी फिलिंग मिळते, तेव्हा आपल्या ब्रेनची एक्सरसाइज वेगळ्या पद्धतीने होते आणि जेव्हा आपण साहित्य वाचतो तेव्हा आपल्याला एक वेगळी फिलिंग येते, आपले वेगळे इमोशन्स आपल्या मनामध्ये तयार होतात. कारण काय ना, या दोन्ही विषयाचं स्वरूप जे आहे ते वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीचं आहे. तसंच इतिहासाचं एक विशेष स्वरूप असतं. तर आता इतिहास हा कसा सुरुवातीपासून कसं त्याचं स्वरूप होतं, कसं बदलत गेलं याच्याबद्दल पण आपण चर्चा करू आहे. इतिहास हिस्ट्री, हिस्ट्री या शब्दाचा आपण इतिहास म्हणून ट्रान्सलेशन साधारणतः करतो, पण ज्या अर्थाने हिस्ट्री हा शब्द युरोपामध्ये वापरला गेला आणि ज्या अर्थाने इतिहास हा शब्द भारतीय परंपरेमध्ये जुन्या काळापासून वापरण्यात आला याच्यामध्ये थोडासा फरक आहे. आपल्याला तितकं डिटेल जाणण्याची आवश्यकता नाही आहे, फक्त एवढं आपण समजून घेऊ आहे की हिस्ट्री या शब्दाची उत्पत्ती कुठून झाली. तर हा एक ग्रीक शब्द आहे इस्टोरिया, आणि या इस्टोरिया शब्दाचा अर्थ होतो वैज्ञानिक चौकशी. तर भूतकाळातली वैज्ञानिक चौकशी म्हणजे इतिहास असा हा शब्द अस्तित्वात आला असं समजण्यात येतं. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं अगदी सुरुवातीच्या लेक्चरपासून की फक्त ब्रिटिश भारतात आले आणि त्यांनी भारतावर आपलं आधिपत्य स्थापित केलं नुसतं हा सांगून चालणार नाही, हा काही इतिहास नाही. तर काय होणार ना, या घटनेची वैज्ञानिक चौकशी जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपलं इतिहासाचं अध्ययन किंवा इतिहासाचं आकलन हे बरोबर होणार नाही. म्हणूनच भूतकाळाचं वर्णन जे तार्किक आणि अर्थपूर्ण रीतीने केलं जातं त्याला आपण इतिहास म्हणतो. त्याच्यामध्ये काहीतरी तर्क असलं पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी कनेक्शन असलं पाहिजे, नुसतं कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन नको. कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन तर मग कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन तर मग रेल्वे टाइम टेबल मध्ये पण खूप सारी इन्फॉर्मेशन असते पण त्याला आपण इतिहास म्हणत नाही, कारण ती माहिती फक्त माहिती देणारं एक पुस्तक राहतं, त्याच्यामध्ये काही लॉजिकल रिझनिंग, त्याच्यामध्ये काही कनेक्टिव्हिटी, त्याच्यामध्ये काही कारण मीमांसा केलेली नसते. पण इतिहासाच्या पुस्तकामध्ये मात्र कारण मीमांसेला फार महत्व आहे. का बरं भारतामध्ये ब्रिटिशर आले, का बरं भारतामध्ये मुघल आले, का बरं त्यांनी भारतीय तत्कालीन भारतीय लोकांना हरवलं आणि आपलं राज्य स्थापित केलं, जोपर्यंत या कारण मीमांसामध्ये आपण जात नाही तोपर्यंत आपलं इतिहासाचं अंडरस्टँडिंग बरोबर होत नाही. तर इतिहास लेखनाची जी सुरुवात आहे ती ग्रीसमध्ये 600 BC 600 ख्रिस्तपूर्व झाली असं म्हणण्यात येतं. आणि सगळ्यात सुरुवातीला ज्या इतिहासकारांनी इतिहास लेखन केलं त्याला हिरोडोटस म्हणून म्हणण्यात येतं. हिरोडोटस बद्दल आपण नंतर पण वाचू, ग्रीक इतिहास लेखन तुम्हाला एक वेगळा टॉपिकच आहे. तर या हिरोडोटसनी काय केलं, इतिहास लेखनाचं त्याला जनक मानण्यात येतं, त्याला सुरुवात मानण्यात येते. या हिरोडोटसनी काय केलं की त्याच्यापूर्वी सुद्धा जुन्या कथा सांगणारे लोक असायचे ज्यांना लोगोग्राफर्स म्हटलं जायचं. तर हे लोगोग्राफर्स काय करायचे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होते आणि इतिहासातल्या घटनांवर आपले आपल्या पोएट्री आपले गाणे तयार करत होते आणि लोकांना सांगत होते. पण त्या ऐतिहासिक घटनासोबत त्याच्यामध्ये बऱ्याचशा दंतकथा सुद्धा मिक्स होऊन जायच्या. तर या हिरोडोटसनी सगळ्यात सुरुवातीला हे काम केलं की ज्या ऐतिहासिक घटना होता त्याच्यापासून दंतकथा हा वेगळ्या करून ज्या गोष्टीला काही प्रूफ मिळतं, ज्या गोष्टीचे काही इव्हिडन्सेस मिळतात, ज्या गोष्टीचे काही प्रमाण मिळतात, अशा गोष्टी लिहायला सुरुवात केली आणि म्हणूनच त्याला इतिहास लेखनाचा जनक मानण्यात येतो. आणि ही सुरुवात जवळजवळ ख्रिस्तपूर्व 600 मध्ये झाली असं समजण्यात येतं. त्याच्यानंतर इतिहासाचं स्वरूप आपल्याला जेव्हा जाणून घ्यायचं आहे तेव्हा इतिहासाचे जे महत्वाचे जे इतिहासकार होते त्यांनी इतिहासाबद्दल काय काय म्हटलं हे तुम्हाला सांगतो. थुसिडायडस हा सुद्धा एक ग्रीक इतिहासकारच होता आणि त्याने तो म्हणाला की भूतकाळामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी म्हणजे इतिहास. अरिस्टॉटल हा म्हणतो की इतिहास ही न बदलणाऱ्या भूतकाळाची कहाणी आहे. भूतकाळ कधी बदलत नाही का सांगा बरं, हो की नाही? येस, तुम्ही बोलू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये सुद्धा आपलं लिहू शकता तुम्ही. भूतकाळ बदलतो का? सर भूतकाळ नाही बदलू शकत आपण. हा भूतकाळ नाही बदलू शकत, पण अरिस्टॉटल जसं म्हणतो
की इतिहास ही न बदलणाऱ्या भूतकाळाची कहाणी आहे की नाही? तर मग हा न बदलणारा भूतकाळ म्हणजे काय सांगा बरं? न बदलणारा भूतकाळ सर म्हणजे जे प्रेझेंट मध्ये आपण बदलू शकत नाही असं काही असेल. बरं बरं बरं. एक बघा, एक सिंपल उदाहरण सांगतो मी. माझे वडील जेव्हा कामावर जायचे तेव्हा ते एकतर पायी जायचे किंवा मग फार तर सायकलनी जायचे, म्हणजे शेतात जायचे. तर मी मात्र स्कूटरनी येतो किंवा कधी कधी माझ्या कारनी येतो. तर ज्या पद्धतीने आजपासून जवळजवळ 30 वर्षापूर्वी माझे वडील कामावर जायचे आणि ज्या पद्धतीने मी कामावर येतो, याच्यामध्ये बदल झालेला आहे की नाही? यस हो की नाही? हो सर, झालं आहे. हाँ, हे अगदी अलीकडचं उदाहरण दिलं, पण आजपासून 100 वर्षापूर्वी घ्या, 150 वर्षापूर्वी घ्या, ज्या पद्धतीने मराठ्यांची जी राजधानी होती पुणे, त्या पुण्यामधले लोक एकीकडून दुसरीकडे जात होते किंवा पेशवे आपल्या कचेरी येत होते, आणि आता सध्या आपले जे चीफ मिनिस्टर आहे ते आपल्या कचेरीत जातात. तर या दोघेही लोक ज्या पद्धतीने जातात आपल्या घरून आपल्या कचेरीपर्यंत, याच्यामध्ये बदल झालेला आहे की नाही? यस यस और नो? झाला बदल झालाय ना. मग अरिस्टॉटल कसा म्हणतो बा, इतिहासामध्ये हे भूतकाळ न बदलणाऱ्या भूतकाळाची कहाणी आहे. सांगा बरं. आता दुसरा प्रश्न विचारतो. ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या जनतेच्या भल्याची कामं पेशव्यांनी करावी ही लोकांची अपेक्षा असायची, तसंच आत्ता सुद्धा महाराष्ट्राच्या चीफ मिनिस्टरनी महाराष्ट्रातल्या लोकांच्या भल्याची कामं करावी ही सुद्धा आत्ताची लोकांची अपेक्षा आहे की नाही? हो आहे सर. आहे ना. म्हणजे 150 वर्षापूर्वी सुद्धा ती अपेक्षा होती की आपला जो प्रमुख आहे त्यांनी आपली काळजी करावी किंवा आपल्याकडे लक्ष द्यावं किंवा आपली परिस्थिती चांगली होईल या दृष्टीने प्रयत्न करावा, आणि आज सुद्धा ते आहे. माझे वडील सायकलनी किंवा पायी जायचे, पण आपल्या मुलांनी चांगलं शिकायला पाहिजे अशी त्यांची इच्छा असायची, आणि माझी पण तीच इच्छा की माझ्या मुलांनी चांगलं शिकायला पाहिजे. तर मग सांगा बरं, काही गोष्टी बदलल्या पण काही गोष्टी मात्र तशाच आहे की नाही? आलं की नाही हो लक्षात? सर. हां आलं ना लक्षात. हाँ हां, म्हणजे बघा, तत्कालीन काळामध्ये सुद्धा लोक लढायचे तलवारीनी, पण त्या लढण्याच्या मागचा उद्देश हाच असायचा की एक तर आपल्या जमिनीची रक्षा करणे किंवा दुसऱ्याच्या जमिनीवर आक्रमण करणे. आता आपण तलवारीने लढत नाही, आता आपल्याकडे तोफा, बंदुका, फायटर जेट्स वगैरे वगैरे रणगाडे असतात, पण तरी त्याच्या मागचा जो उद्देश असतो तो हाच असतो, एकतर आपली जी जमीन आपली समजतो त्या जमिनीचे रक्षण करायचं किंवा मग शत्रूच्या जमिनीवर आपला आपला आधिपत्य स्थापित करायचं. म्हणजे काय, लढण्याची साधनं जरी बदलली तरी माणसाच्या मनामागच्या जो इच्छा होत्या त्या मात्र सारख्याच राहिलेल्या आहेत. आणि म्हणूनच अरिस्टॉटलच्या म्हणण्याप्रमाणे काय होतं की हे आपल्याला वरवर दिसतं, रणगाडे तलवारी जाऊन रणगाडे आले, तलवारी जाऊन बंदुका आल्या, सायकल जाऊन स्कूटर आली किंवा कार आली, घोडागाडीमध्ये पेशवे जात असत, आता जे चीफ मिनिस्टर आपल्या कारमध्ये जात असतील. त्यामुळे हे वरवरची साधनं जरी बदलली तरी त्याच्या मागचा उद्देश मात्र आजपासून 1000 वर्षापूर्वी 5000 वर्षापूर्वी सुद्धा तोच असायचा आणि आजही तोच आहे, की कोणीतरी आपला लीडर असावा आणि त्यांनी आपल्या सगळ्यांचं रक्षण करावं आणि आपल्या प्रगतीच्या दृष्टीने प्रयत्न करावा. आई वडील आजपासून 1000 2000 वर्षापूर्वी सुद्धा आपल्या मुलांसाठी धडपड करायचे, आपल्या मुलांनी प्रगती करावं असं त्यांना वाटायचं, आज पण तेच वाटतं. म्हणजे काही गोष्टी इतिहासामध्ये बदलत जातात पण काही गोष्टी मात्र त्या सारख्याच राहतात, हे एक इतिहासाचं महत्त्वाचं स्वरूप आहे. आणि म्हणूनच राजवाडेंनी उल्लेख केला आहे, ते म्हणतात की इतिहासाचं देर इज अन इटर्नल नेचर, त्याला ते आधी दैविक इतिहासाचा भाग म्हणतो, की आधी दैविक हा भाग जो राहतो तो साधारणतः सारखाच राहतो, आणि एक भाग आहे आधी भौतिक, भौतिक जो वरून दिसतो, ह्या भौतिक जगतामध्ये मात्र काही बदल जरूर येत राहतात. तर त्यामुळे इतिहासाच्या स्वरूपाची जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा आपल्या इतिहासाचे दोन स्वरूप आपल्याला दिसून येतात, एक तर आहे न बदलणारं स्वरूप आणि एक तर आहे काळानुसार बदलणारं स्वरूप. समजलं तुम्हाला? तर हो सर. इतिहासामध्ये, हाँ
हाँ व्हेरी गुड। तर इतिहासामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या चिरकाल असतात, कधीही बदलत नाही। उदाहरणार्थ आई वडिलांनी मुलाची काळजी घेणं, सगळ्यांनी एकत्र येऊन आपला एक कोणीतरी नेता निवडणं किंवा नेता होणं किंवा आपल्या नेत्याकडनं काही अपेक्षा करणं, जमिनीसाठी युद्ध होणं, या सगळ्या गोष्टी माणसाच्या मनाला आधी पण प्रभावित करत होत्या आणि आज पण प्रभावित करत आहे। आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण दुसऱ्यांच्या ज्याला म्हणतात ना रिसोर्सेस, हे आपण त्याच्यावर आपलं आधिपत्य स्थापित करण्याचा प्रयत्न आजपासून 1000 वर्षापूर्वी पण होत होता, आज पण होत आहे। याबरोबरच इतिहासाचं स्वरूप, काही काही गोष्टी सेम राहतात पण काही काही गोष्टी इतिहासाच्या स्वरूपातल्या बदलत जातात। उदाहरणार्थ जेव्हा इतिहास लेखन हिरोडोटसने सुरू केलं तेव्हा त्याच्यापासून बरेच वर्षापर्यंत इतिहास लेखनामध्ये फक्त राजकीय स्वरूपाचा इतिहास लिहिला जायचा। राजांनी काय केलं, किती सैन्य जमावलं, त्यांनी कोणकोणत्या लढाया जिंकल्या, या सगळ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित असायचं। पण त्याच्यानंतर मात्र युरोपामध्ये धर्माचा प्रभाव लोकांवर खूप होता, त्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून इतिहास लिहायला सुरुवात झाली। त्याला आपण इतिहास आजच्या संकल्पनेमध्ये त्याला इतिहास आपण नाही म्हणू शकत, धर्मावर लिखाण सुरू झालं असं म्हणू शकतो। त्याच्यानंतर धर्म याच्या वर उठून जेव्हा युरोपामध्ये पुनर्जागरण आलं, रेडेसा जेव्हा आलं, तेव्हा धर्मापासून दूर जाऊन समाजाबद्दल लिखाणाला सुरुवात झाली। त्याच्यानंतर मार्क्स आला आणि मार्क्सनी अर्थव्यवस्था, प्रत्येक माणसाच्या कृतीमागे आर्थिक कारण असतं असं मार्क्सनी आपल्याला सांगितलं, आणि मार्क्सवादी विचाराच्या प्रभावाखाली इतिहासाकडे आर्थिक दृष्टिकोनातून पाहण्याची सुरुवात झाली आणि इतिहासाचं स्वरूप पुन्हा बदललं। आता आधुनिक युगामध्ये इतिहासकार म्हणायला लागले आहे की आतापर्यंत जे इतिहास लेखन झालेलं आहे ते प्रामुख्याने जो उच्च वर्ग होता, उच्च वर्णीय होता भारतामध्ये आणि उच्च वर्ग होता युरोपामध्ये, या उच्च वर्ग याची आणि उच्च वर्णीयाचंच काम याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे। सर्वसाधारणतः गरीब माणसाचं जीवन कसं होतं, शेतकऱ्याचं जीवन कसं होतं, कारागिराचं जीवन कसं होतं, शहाजहानी ताजमहल बांधला आपण म्हणतो पण ज्यांनी ती दगडं ऍक्च्युअली लावली प्रत्यक्षामध्ये त्यांच्याबद्दल आपल्याला काही माहिती मिळत नाही आणि त्यांचा इतिहास सुद्धा जाणून घेणं हे महत्वाचं असतं। म्हणून इतिहासाचं स्वरूप आता परत बदलत चाललं आहे। स्त्रियांच्या इतिहासाला महत्व दिले जायचं नाही तर आता मात्र स्त्रियांच्या इतिहासाला महत्व दिले जातं। दलितांचा इतिहास काय होता, दलित लोक कशा पद्धतीचं जीवन जगत होते, फक्त पेशव्यांचं जीवन शनिवारवाड्यातलं समजून चालणार नाही तर दलित त्या पेशवाईच्या काळामध्ये कसे जगत होते हे याला सुद्धा महत्व आहे। तर असं इतिहासाचं स्वरूप जे आहे ते काळानुसार बदलत चाललंय, राजकारणापासून अगदी आपण आता दलित स्त्रिया सबल्टर्न ज्याला म्हटलं जातं, ज्यांना आपल्या अधिकारापासून वंचित केलं जातं, आर्थिक इतिहास, सामाजिक इतिहास, असं इतिहासाचं स्वरूप बदलत चाललंय आणि त्या पद्धतीने आता इतिहास लेखन हे केलं जातं। त्याच्यानंतर आला नवनिर्मितीचा काळ। नवनिर्मितीच्या काळामध्ये सकारात्मकता होती, जीवन जे आहे साधारणतः रेनेसा पुनर्जागरण जे आलं युरोपामध्ये, युरोपातील पुनर्जागरणानंतर सगळ्या जगामध्ये एक नवनिर्मितीचा काळ आला असं म्हटलं जातं। बरं, युरोपातील पुनर्जागरणाची संकल्पना तुम्हाला माहित आहे का, कशाला पुनर्जागरण म्हटलं जातं, ज्याला इंग्लिशमध्ये आपण रेनेसा म्हणतो? हा एक महत्वाची संकल्पना आहे, महत्वाचा एपिसोड आहे इतिहासातला, जे की आपल्याला इतिहासाचे विद्यार्थी म्हणून माहीत असायला पाहिजे। सांगा बरं, पुनर्जागरण माहित आहे का तुम्हाला? येस, हो की नाही सर? जे रिव्हॉल्युशन वगैरे झाले, क्रांती त्याला म्हणतात का? हा, ते त्या पुनर्जागरणाचा परिणाम होता। बघा काय झालं ना, 14व्या 15व्या शतकामध्ये 14व्या 15व्या शतकापर्यंत युरोपीय जनमानसावर, त्यांच्या मानसिकतेवर धर्माचा आणि अंधश्रद्धेचा फार मोठा पगडा होता आणि त्याच पद्धतीने लिखाण केलं जायचं, त्याच पद्धतीने लोक आपलं जीवन जगायचे।
पण 14व्या 15व्या शतकामध्ये काय झालं की तिथे एक जागृती यायला सुरुवात झाली आणि ही एक वैचारिक जागृती होती. बघा जिथे कुठे वैचारिक जागृती येतं तिथे लोक क्वेश्चन करायला सुरुवात करतात की चर्चनी म्हटलं आहे की तुम्ही जर का काही पाप केलं असेल तर आम्हाला 1000 रुपये द्या म्हणजे आम्ही तुमची पाप पातून मुक्तता करू. आता ही जी संकल्पना होती याच्यावर लोक अंधविश्वास असायचा लोकांचा. पण जेव्हा पुनर्जागरण आलं त्याच्यामुळे काय झालं की लोकांनी याच्यावर प्रश्नचिन्ह उठवायला सुरुवात केली. आणि तसंच देव खरंच आहे का बुवा की देवाची भीती दाखवून हे ख्रिश्चन पादरी लोक आपल्याला लूटमार करतात, हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह उठायला लागला. जसं आपल्याकडे पण करतात ना, तुम्ही सत्यनारायणाची पोथी वाचा नाही तर मग तुम्हाला संकट येईल वगैरे वगैरे. सत्यनारायणच्या पोथीमध्ये तर बऱ्याचशा गोष्टी, मी सगळ्यांचा सन्मान करतो बरं, सगळ्यांच्या भावनाचा, मला कोणाची भावना दुखवायची इच्छा नाही आहे, पण त्याच्यामध्ये जी अंधश्रद्धा आहे त्याच्यावर जेव्हा प्रश्नचिन्ह उठावायला लागतात, केव्हा उठायला लागतात, जेव्हा तुम्ही स्वतंत्रपणे विचार करायला लागता. आणि स्वतंत्रपणे विचार 14व्या 15व्या शतकामध्ये युरोपमध्ये याची सुरुवात झाली आणि तेव्हा मग युरोपातल्या लोकांनी या चर्चच्या आधिपत्याखालून बाहेर पडायला सुरुवात केली, स्वतंत्रपणे विचार करायला सुरुवात केली. आपल्याला बिमारी होते तर ती देवाचा कोप झाला म्हणून होते का की काही बॅक्टेरियामुळे होते? जर का बॅक्टेरियामुळे होत असेल तर या बॅक्टेरियाचा असर आपल्या शरीरावर होऊ नये याच्यासाठी काही करता येईल का? आणि याच्यातूनच मग मेडिकल सायन्सची उत्पत्ती व्हायला सुरुवात झाली. तसंच आपण माणसाचं जीवन हे फार कष्टमय आहे, हे ईश्वराच्या शापामुळे किंवा ईश्वराच्या वरदानामुळे चांगलं किंवा वाईट होतं का आपलं? किंवा आपण काही प्रयत्न करून माणसाचं जीवन चांगलं करू शकतो का? आपण घोडागाडीत बसण्याच्याऐवजी काही मोटर तयार करू शकतो का? काही इंजिन तयार करू शकतो का? जेव्हा हे सगळे विचार यायला सुरुवात झाली तेव्हा त्याला म्हणतात नवनिर्मितीचा काळ. आणि हा जेव्हा नवनिर्मितीचा काळ आला तेव्हा या नवनिर्मितीच्या काळाने सगळ्या ज्ञान निर्मितीला प्रभावित केलं, इतिहास लेखनाला सुद्धा प्रभावित केलं आणि इतिहास लेखनामध्ये एक सकारात्मकता यायला लागली. सकारात्मकता म्हणजे काय? आता सायन्स आणि टेक्नॉलॉजीचं युग आहे आणि माणसाचं आयुष्य हळूहळू चांगलं होत आहे, हळूहळू सगळीकडे डेमोक्रेसी पसरत आहे, असे सगळे विचारांनी इतिहास लेखनाला प्रभावित केलं, त्याला म्हटलं जातं नवनिर्मितीचा काळ. तर इतिहासाचं स्वरूप कसं बदलत आहे तुम्हाला समजत आहे ना? सगळ्यात सुरुवातीला ग्रीक आणि रोमन काळामध्ये फक्त राजकीय इतिहास होता, मग धर्माचा पगडा जास्त होता, अंधश्रद्धा होता. नवनिर्मितीच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उठायला लागली आणि मग इतिहासाकडे, मनुष्याच्या जीवनाकडे, भूतकाळाकडे एक शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचं अध्ययन करायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग आला अॅनल्सचं युग. अॅनल्स सुद्धा ही एक इतिहास लेखनातली वैचारिक परंपरा आहे ज्याची चर्चा आपण नंतर करू आहे. तर या अॅनल्स सुद्धा सांगतं की फक्त राजकीय इतिहासाचं अध्ययन करून आपल्याला इतिहासाचं अध्ययन बरोबर होणार नाही, पण माणसाचं सांस्कृतिक, साहित्यिक, आर्थिक हे सगळं जीवन, जेव्हा भौगोलिक परिस्थिती सुद्धा, हे सगळं जीवन जेव्हा आपण त्याचं अध्ययन करू तेव्हा कुठे आपल्याला भूतकाळाचं आकलन जास्त व्यवस्थित होईल असं आपल्याला अॅनल सांगतं. आणि त्याच्यानंतर मग आलाय उत्तर आधुनिकतावाद. उत्तर आधुनिकतावाद आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतं की इतिहासामध्ये आपण सत्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. इतिहास लेखनाच्या प्रक्रियेमध्ये इतिहासकाराचं मन हे कुठल्या ना कुठल्या संस्कारांनी प्रभावित झालेलं असतं, त्यामुळे जो इतिहास तो आपल्याला सांगतो ते इतिहास खरा नसून इतिहासाबद्दलचं त्याचं मत असतं असं उत्तर आधुनिकतावाद आपल्याला सांगतं. ते उत्तर आधुनिकतावादाने सुद्धा इतिहास लेखनाच्या प्रक्रियेला फार मोठं प्रश्नचिन्ह केलं आहे आणि त्याच्यामुळेच काय झालं आहे की इतिहास लेखनामध्ये बरेचसे चेंजेस, बरेचसे बदलाव यायला लागले. उत्तर आधुनिकतावाद सांगतं की फक्त राजे महाराजे आणि प्रशासक यांचं अध्ययन करून आपल्याला इतिहास समजणार नाही, पण तुम्ही अशा दुर्लक्षित घटकांचं अध्ययन सुद्धा करा. उदाहरणार्थ क्रिमिनल्स, ज्यांना जेलमध्ये टाकण्यात येतं, त्यांची मानसिकता सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच कुठे आपल्याला मनुष्याच्या जीवनाचं व्यवस्थित आकलन होईल. तर हे उत्तर आधुनिकतावाद एक विचारसरणी आली आहे. जर इतिहासाचं स्वरूप अगदी आपण सुरुवातीपासून पाहत गेलो तर त्याच्यामध्ये बरेचसे बदल झालेले आपल्याला दिसून येतात. बरं, मला आता सांगा, एवढ्या चर्चेनंतर मी एक प्रश्न विचारतो. इतिहास हे एक विज्ञान आहे की कला आहे? सांगा. कारण इतिहास सर्वसाधारण तर सांगतं की आपण इतिहासामध्ये असं कुठलंही स्टेटमेंट करायचं नाही ज्याचे पुरावे आपल्याजवळ नाही. जे पुरावे आपल्याजवळ आले आहे त्याची आपण पडताळणी पाहायची असते आणि तेव्हा कुठे आपण कुठलं स्टेटमेंट करायचं असतं. तर मग इतिहासाला आपण विज्ञान म्हणायचं की कला म्हणायचं? यस, सांगा सांगा, किंवा तुम्ही टाईप करू शकता. काय आहे इतिहास? विज्ञान आहे की कला आहे? सर, विज्ञान, इतिहास हे विज्ञान आहे. इतिहास हे विज्ञान आहे, व्हेरी गुड.
आणखी सगळ्या कारण की आपण कोणतीही गोष्ट त्याची इतिहासामध्ये जे आपण लिहितो, जे इतिहासकार लिहितात, कारण की त्याचे जेव्हा कोणते पुरावे मिळते त्याची सत्यता पडताळल्यानंतरही नंतरच ते त्याच्यावर लिखाण करतात. व्हेरी 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 गुड, व्हेरी गुड विनय, व्हेरी गुड. सगळे विनयशी ऍग्री करत आहे की कोणाला कोणाला काही बोलायचं आहे? इज देर एनीबडी हु डजंट ऍग्री विथ विनय? विनयच्या मताशी कोणी सहमत नाही असं आहे का? यस पण ते पडताळणी केल्यानंतर पण ते उत्तमपणे सादर करायला कलाच हवी असते ना सर. यस व्हेरी राईट. मग काय म्हणायचं, इतिहास विज्ञान आहे की कला आहे? की दोन्ही आहे? यस विज्ञानच आहे सर पण ऍक्च्युअली इतिहास हे विज्ञान आणि कला दोन्ही आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे, आधी कोण विनय बोलले ना, हा विनयने सांगितल्याप्रमाणे आपण इतिहासामध्ये फक्त त्याच गोष्टी लिहायच्या असतात ज्याची आपण पडताळणी पाहिली आहे, म्हणजे ते काय सायंटिफिक आहे, तर त्याला आपण विज्ञान म्हणू शकतो. बरं, कला या शब्दाचा अर्थ काय होतो? आर्ट कशाला म्हणतात सांगा बरं. आर्ट कशाला म्हणतात? यस सर. आर्ट म्हणजे एखादी कुठलीही गोष्ट किंवा उत्तमपणे जो सादर करतो म्हणजे पूर्णपणे त्याला आर्ट असं म्हणतात माझ्या मते. व्हेरी व्हेरी राईट. म्हणजे कसं ना, ते तुमचं संभाषण असो, बोलणे सुद्धा ही एक आर्ट आहे, तुमचं गाणं असो किंवा तुमची चित्रकला असो, ती ऐकताना किंवा ती पाहताना आपल्या मनामधले एक, ज्याला म्हणतात ना इंग्लिशमध्ये, ज्याला म्हटलं जातं एस्थेटिक प्लेझर, एक आनंद आपल्याला मिळाला पाहिजे, त्याला म्हटलं जातं कला. उदाहरणार्थ मला चित्रकला मुळीच येत नाही, पण मी जर का काही ब्रश घेतले आणि या भिंतीवर रेघोट्या मारल्या तर त्याला आपण कला म्हणू का? उलट ती पांढरी भिंत खराब झालेली दिसेल, म्हणजे आता जशी दिसते त्याच्यापेक्षा जास्त खराब दिसेल, तर त्याला आपण कला म्हणू का? पण त्याच्यावर जर का एखाद्या पेंटरनी चांगलं चित्र काढलं तर आता जेवढी पांढरी भिंत आहे त्या पांढऱ्या भिंतीपेक्षा ती आणखी जास्त सुंदर दिसायला लागेल. म्हणजे काय कलात्मकता काय करतं की कुठल्याही गोष्टीचं सौंदर्य वाढतं, जे की आपल्याला डोळ्याला, कानाला, म्हणजे आपल्या सेन्सेसला ते एक प्लेजर देतं, ते एक सॅटिस्फॅक्शन देतं. तसंच इतिहासामध्ये सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक पद्धतीने शोधून काढल्या, त्याची पडताळणी केली, पण त्याची मांडणी आपण फारच रटाळ पद्धतीने केली, त्याच्यामध्ये मुळीच कलात्मकता नसली, मुळीच भाषा आपली रसाळ नसली, मुळीच त्याच्यामध्ये कलात्मक भाषेचा आपण वापर केलेला नाही, कोणालाही ती भाषा वाचताना फारच रटाळ वाटेल, तर अशा इतिहासाला चांगला इतिहास लेखन मानलं जात नाही. असा इतिहास कोणीही वाचणार नाही. त्याच्यामध्ये जरी सगळ्या गोष्टी सायंटिफिक पद्धतीने त्याची पडताळणी करून लिहिलेल्या असल्या तरी सुद्धा, आणि म्हणूनच इतिहास हे एक सायन्स, विज्ञान तसंच कला दोन्ही आहे असं म्हटलं जातं. लक्षात आलं हे? यस सर हां बरं. आता या इतिहासाच्या स्वरूपाबद्दलची चर्चा आता आपण आणखी पुढे नेऊ. आता जसं मी सांगितलं की इतिहासामध्ये किंवा इतिहास लिहिताना, जसं उत्तराधुनिकतावादाचा मी उल्लेख केला होता, इतिहास लिहिताना त्या लेखकाचा जो दृष्टिकोन राहतो तो दृष्टिकोन इतिहास लेखनाला प्रभावित जरूर करतो. उदाहरणार्थ मी एक भारतीय व्यक्ती आहे आणि मी स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या युद्धाचा अभ्यास करून जर का माझं एक पुस्तक लिहिलं तर सांगा बरं, त्या पुस्तकामध्ये हिरो कोण राहील आणि खलनायक कोण राहील? भारत आणि पाकिस्तान याच्यापैकी. भारत हिरो राहील सर, पाकिस्तान आणि त्याचा एनिमाइज राहील. पाकिस्तान यांनी बी राहिला की नाही? आणि तेच जर का समजा एखाद्या पाकिस्तानी इतिहासकाराने लिहिलं तर त्याच्या बिलकुल विपरीत होऊन जाईल. म्हणजेच काय, तो एक पाकिस्तानी व्यक्ती आहे, ते पाकिस्तानी, आपण एक पाकिस्तानी आहो ही जी मानसिकता आहे, या मानसिकतेतून वर उठणं आणि तसंच मला आपण एक भारतीय हो याच्यातून वर उठणं, हे आम्हाला दोघांनाही कठीण होतं.
घटना तर एकसारख्याच झाल्या असतील, पण तरी त्या घटनाचा अर्थ किंवा त्या घटनाचं विश्लेषण आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लावू। आणि म्हणूनच कॉलिंगवुड सारखे इतिहासकार म्हणतात की इतिहास, खरा इतिहास हा कोणीच जाणून घेऊ शकत नाही, आपण जे काही मानतो ते आपले इतिहासाबद्दलचे फक्त विचार असतात। ऑल हिस्ट्री इज हिस्ट्री ऑफ थॉट, सगळा इतिहास जो असतो हा केवळ विचारांचा इतिहास आहे। मी पाकिस्तान, भारत पाकिस्तान हे याचे सोर्सेस कलेक्ट करील, सगळे डॉक्युमेंट कलेक्ट करील, पण ते वाचताना माझ्या डोक्यामध्ये जे विचार येतील फक्त तेच लिहिल की नाही मी, आणि माझे विचार हे माझ्या आयडेंटिटीने, माझ्या भारतीयत्वाच्या संकल्पनेने नक्कीच प्रभावित झालेले असतील, आणि त्यामुळे काय होईल की एक निष्पक्षपणे मी इतिहास लिहू शकत नाही असं कोलिंगवुड म्हणतो। म्हणजेच काय, इतिहासामध्ये निष्पक्षपणा हा अपेक्षित असतो, पण निष्पक्षपणा आणणे हे तेवढंच कठीण असतं। समजलं तुम्हाला ही गोष्ट? यस, निष्पक्षपणा असणं हे आवश्यक आहे, असायला पाहिजे, पण निष्पक्षपणा आणणं हे तेवढंच कठीण असतं, कारण आपल्या मनावरच्या संस्कारापासून दूर जाऊन इतिहासाकडे बघणं हे साधारणतः शक्य होत नाही असं कोलिंगवुड म्हणतात। हे समजलं की नाही तुम्हाला? हे महत्वाचं आहे बरं, इतिहासाचं स्वरूप जेव्हा आपण लिहितो किंवा इतिहासाचं स्वरूप जेव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हा एक महत्वाचा अँगल आहे, हा महत्वाचा विचार आहे। इज इट राईट? इज इट क्लिअर टू यू? यस सर। ओके, आता याच्यानंतर इतिहासाच्या स्वरूपाबद्दल इएचकार काय म्हणतात हे बघू आपण। इएचकार हे एक महत्वाचे इतिहासकार आहे, इंग्लंडचे इतिहासकार, त्यांच्याबद्दल आपण नंतर चर्चा करणारच आहे। तर इएचकार काय म्हणतात की भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यातला अखंड संवाद, कधीही न संपणारा संवाद म्हणजे इतिहास। हे कसं सांगा बरं, हे कसं, त्याचा अर्थ समजला का तुम्हाला? सर एकदा रिपीट करा। हा, भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यातला कधीही न संपणारा संवाद म्हणजे इतिहास असं इएचकार म्हणतात। आता या सेंटेन्सचा अर्थ काय होतो सांगा बरं। सर हा बोला। म्हणजे एक एक्झाम्पल, म्हणजे मला असं वाटतं की जसं आता काही जणांचं असं म्हणणं आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे आपल्याला म्हणजे स्वातंत्र्य मिळालं, असं गांधींमुळे काही झालं, तर हा म्हणजे भूतकाळ आणि वर्तमानातला संवाद असा होऊ शकतो। बरं बरं, यू यू हॅव ट्राईड इट। बरं बरं, मी आता एक्सप्लेन करतो तुम्हाला, आता लक्ष द्या। समजा प्रांजळीला आणि तुम्हाला सगळ्यांना छत्रपती शिवाजींचा इतिहास लिहायचा आहे, आणि मला पण लिहायचा आहे, आणि आपल्याला साधने दिली गेली, शिवाजीच्या काळातली काही कागदपत्रे दिली गेली, शिवाजीच्या काळातली जे काही गोष्टी होत्या त्यांचे किल्ले वगैरे आपल्याजवळ अवेलेबल आहे, आपण त्या किल्ल्यावर जाऊ शकतो, तुम्ही पण जाऊ शकता, मी पण जाऊ शकतो, सगळेच विद्यार्थी जाऊ शकतात, आणि आपल्या सगळ्यांना सारखीच साधने दिली गेली। जे पत्र शिवाजीचं माझ्याजवळ आहे त्याच पत्राची एक कॉपी तुमच्याजवळ आहे, त्याच पत्राची कॉपी दुसऱ्या विद्यार्थ्यांजवळ आहे। तर या सगळ्याचं अध्ययन करून तुम्ही जो इतिहास लिहाल आणि मी जो इतिहास लिहील हे सारखं राहील का सांगा बरं? यस, आपली साधने तर तीच आहे। बोला। हॅलो, तुम्ही बोलले नाही तर मला वाटतं क्लास मधून डिस्कनेक्ट झालाय की काय। हा बोला बोला, प्रांजली काहीतरी बोलणार होती। सारखं नाही राहणार। सारखं नाही राहणार का बरं? तेच सर, आपण जे काल जे पाहिलं तो सगळ्यांचे विचार, अनुभव आणि एक्सपिरियन्स सगळे वेगवेगळे असणार ना। व्हेरी राईट, व्हेरी राईट। बघा काय होतं ना, ती जी साधने आहे जी तुम्हाला दिली आणि मला पण ती साधने दिली, ती साधने आपल्याजवळ आहे आणि आपण त्या साधनांच्या माध्यमातून भूतकाळाशी एक संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे, पण तो आपला जो संवाद जो आहे तो आपल्या आजच्या परिस्थितीने, माझ्या मानसिकतेच्या परिस्थितीने तो प्रभावित झालेला राहतो, आणि त्यामुळे काय होईल की साधने जरी तीच असली तरी त्या साधनाशी मी साधलेला संवाद आणि तुम्ही साधलेला संवाद हा वेगळा असेल।
संवाद हा संवाद करणाऱ्या व्यक्तीच्या मानसिकतेवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ ज्या पद्धतीने संवाद मी तुमच्याशी करतो त्या पद्धतीने संवाद मी माझ्या मुलाशी करत नाही, कारण त्याला हिस्ट्रीमध्ये माहिती अजिबात इंटरेस्ट नाही, त्याचं सब्जेक्ट वेगळा आहे. जो संवाद मी तुमच्याशी करतो तसा माझ्या पत्नीशी नाही करू शकत, ती सायन्सची विद्यार्थिनी आहे. जो संवाद मी तुमच्याशी करतो तोच संवाद मी एका 5व्या वर्गातल्या मुलाशी करू शकतो का? कारण त्याची मानसिकता, त्याचं इतिहासाची समज ही तुमच्या इतकी सध्या तरी प्रगल्भ झालेली नसेल, तर त्याला जर काही इतिहास शिकवायचा असेल तर मला वेगळ्या पद्धतीने शिकवावं लागेल. म्हणजे मी माणूस जरी तोच असलो तरी मला माझं नेचर थोडं बदलावं लागेल. आणि तसं साधनांचं होतं, साधनं ज्या पद्धतीने माझ्याशी बोलतील त्या पद्धतीने ते प्रांजळीशी बोलणार नाही, आणि ज्या पद्धतीने ते प्रांजळीशी बोलतील त्या पद्धतीने दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्यांशी बोलणार नाही. कारण प्रांजळी आणि दुसऱ्या विद्यार्थी आणि डॉक्टर खनगई या सगळ्यांची मानसिकता, या सगळ्यांची विचार, या सगळ्यांची संवाद साधण्याची कॅपॅसिटी आणि संवाद साधण्याचा प्रकार हा वेगळा असल्यामुळे तो संवाद वेगळा राहील, आणि या संवादातून जी इतिहासाची निर्मिती होईल ती सुद्धा वेगळी राहील. आणि हा जो संवाद आहे हा कधीही संपत नाही. छत्रपती शिवाजीवर आतापर्यंत 50 पुस्तकं लिहिली गेली असतील, म्हणून का छत्रपती शिवाजीवर आता पुढे रिसर्च होऊ शकत नाही का? सांगा बरं. होऊ शकतं सर रिसर्च. हा होऊ शकतं का? बरं, साधने तर सगळीच मिळालेली आहे. आता साधने पण तीच आहे, कुठली नवीन साधने आलेली नाही आहे, तरी पण तुम्ही का बरं वेगळा रिसर्च करू शकता? कारण तुमची मानसिकता ही आजच्या परिस्थितींनी विकसित झालेली आहे, आणि त्यामुळे तुम्ही शिवाजीच्या इतिहासाकडे जेव्हा बघाल तेव्हा आजच्या दृष्टिकोनातून तुमचा जो दृष्टिकोन आहे जो की आजच्या परिस्थितींनी प्रभावित झालेला आहे त्याच्याकडे बघाल. मी तुमच्यापेक्षा जवळजवळ 25-30 वर्षांनी मोठा आहे, त्यामुळे भूतकाळाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन आणि तुमचा दृष्टिकोन याच्यामध्ये फरक राहणार आहे. माझा संवाद आणि तुमचा संवाद हा वेगळा राहणार आहे. आत्तापर्यंत 50-100 पुस्तकं जरी लिहिल्या गेली असली तरी येणारी पिढी, आजपासून 100 वर्षानंतरची येणारी पिढी ही वेगळ्या वातावरणामध्ये त्यांचं संगोपन झालेलं राहील, आणि म्हणूनच शिवाजीच्या इतिहासाकडे बघताना ते एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतील, आणि त्यांच्या शिवाजीच्या इतिहासाचं लिखाण जे राहील ते वेगळ्या पद्धतीचं राहील. आणि म्हणूनच इयचकार म्हणतात की भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यामध्ये कधीही न संपणारा संवाद म्हणजेच इतिहास. भूतकाळ जरी होऊन गेला त्याला आपण बदलू शकत नाही, पण वर्तमान काळाचा त्याच्याशी साधला जाणारा संवाद हा नेहमी बदलत जातो, कारण वर्तमान काळ हे नेहमी बदलत असतं. आजचं वर्तमान आजपासून 100 वर्षानंतरचं वर्तमान हे वेगळं राहील, आणि त्या वर्तमान काळातली मुलं छत्रपती शिवाजीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतील. तुम्ही आणि मी एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघत आहे. आपल्या दोघातही वयाचं अंतर असल्यामुळे कदाचित आपल्या दृष्टिकोनामध्ये बराच फरक असू शकतो. कदाचित तुमच्या क्लासमेट्स पैकी होऊ शकते फरक थोडाफार राहील, पण तुमच्या आणि माझ्या लिखाणामध्ये फरक बराच राहू शकतो. आणि म्हणूनच इतिहास म्हणजे हे भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यातला कधीही न संपणारा संवाद आहे असं इयचकार म्हणतात. आता त्यानंतर इतिहासाबद्दलची आणखी एक संकल्पना जे की रॉबर्ट सीलेने दिली आहे, तो म्हणतो इतिहास म्हणजे भूतकालीन राजकारण. कालचं जे राजकारण होतं ते आजचा इतिहास आहे, आणि आजचं जे राजकारण राहील ते उद्याचा इतिहास राहील. हे कितपत पटतं तुम्हाला, किंवा याचा अर्थ समजला का तुम्हाला? यस यस. बघा, याचा साधारणतः अर्थ असा आहे की जे राजनीती करतात त्यांच्या हाती सत्ता असते, त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा परिणाम हा पुष्कळ लोकांवर होतो. आणि म्हणूनच राजकीय लोकांनी घेतलेल्या निर्णयाला इतिहासामध्ये जास्त महत्व असतं. त्यामुळे राजकीय भूतकाळ हा जास्त महत्वाचा भूतकाळ आहे असं सिले यांचं म्हणणं आहे. अर्थात त्या गोष्टीला बरेच लोक आजकाल चॅलेंज करतात, पण तरी पण ही गोष्ट आपण स्वीकृत करायला पाहिजे की जो काही इतिहास आपण वाचतो त्या इतिहासामध्ये भूतकाळातलं पॉलिटिक्स, गतकाळातलं राजकारण हे मोठ्या प्रमाणात असतं, आणि गतकाळातील राजकारण हे इतिहास निर्मितीला मोठ्या प्रमाणात प्रभावित. तसंच इतिहासाबद्दल आणखी एक दृष्टिकोन आहे महान पुरुषाचा इतिहास. मोठ्या मोठ्या ग्रेट लोकांनी जे काही काम केलं त्यालाच आपण इतिहास म्हणतो. शहाजहाननी ताजमहल बांधायला स्पॉन्सर केलं तेच आपल्याला इतिहासामध्ये लिहिलेलं मिळतं. सर्वसामान्य कारागीर कोण होते आणि कामगार कोण होते यांचा उल्लेख आपल्याला कुठेही मिळत नाही. छत्रपती शिवाजीबद्दल आपण बरंच वाचतो, बाजीराव पेशव्यांबद्दल आपण बरंच वाचतो, अकबराबद्दल आपण बरंच वाचतो. म्हणजेच काय, हे जी मोठी मोठी लोक होती ज्यांनी इतिहासाला प्रभावित केलं त्यांच्याबद्दल जाणून घेणं म्हणजेच इतिहास आहे. हा सुद्धा एक दृष्टिकोन आहे, अर्थात तो पण 100% करेक्ट नाही. आरजी कोलिंगवूडचं म्हणणं मी तुम्हाला आधी सांगितलंय, कल्पनांचा इतिहास. आपण शिवाजी खरा हे कधीच जाणू शकत नाही. शिवाजी कसा होता
खरा शिवाजी आपण कधीच जाणू शकत नाही, पण शिवाजी बद्दलच्या कल्पना आपण लिहितो आणि त्यालाच आपण इतिहास म्हणतो. तर सगळा इतिहास हा कल्पनांचा इतिहास आहे असं आर जी कोलिंगवुड म्हणतात. ऑल हिस्ट्री इज हिस्ट्री ऑफ थॉट, दॅट इज वॉट आर जी कोलिंगवुड सेज. त्यानंतर टोएनबी आले. टोएनबी सांगतो की सगळा इतिहास हा सभ्यतांचा इतिहास असतो. वेगवेगळ्या सभ्यता अस्तित्वात आल्या आणि त्या सभ्यता नष्ट होत गेल्या, त्यांचं आपण अध्ययन केलं म्हणजे आपण इतिहास समजू शकू, भूतकाळ समजू शकू. तर शेवटी इतिहास म्हणजे काय? वर्तमान इतिहासकाराने भूतकाळाचा सादर केलेला अर्थपूर्ण आणि पद्धतशीर दृष्टिकोन म्हणजे इतिहास. समजलं का? ही व्याख्या पाठ करून ठेवा, इयचकारची व्याख्या पाठ करून ठेवा. भूतकाळ आणि आधुनिक, भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यातला कधीही न संपणारा संवाद. तर वर्तमान इतिहासकाराने भूतकाळाचा सादर केलेला अर्थपूर्ण आणि पद्धतशीर दृष्टिकोन इतिहास म्हणून ओळखला जातो. तर याची व्याप्ती काय आहे? माणसाला नी जे जे काही केलं ते सगळं खरं तर इतिहासाच्या ज्याला म्हणतात ना, इतिहासाच्या व्याप्तीमध्ये येतं. पण निसर्ग, समजा उदाहरणार्थ निसर्गाने माणसाच्या इतिहासाला प्रभावित केलं, पण निसर्गाचं अध्ययन, फक्तच निसर्गाचं अध्ययन इतिहासाच्या व्याप्तीमध्ये येत नाही. तर त्या निसर्गाने माणसाला कसं प्रभावित केलं, इतिहासाला कसं प्रभावित केलं हे इतिहासाच्या व्याप्तीमध्ये येतं. उदाहरणार्थ हिमालयाचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. हिमालयाने भारताच्या इतिहासाला फार मोठ्या प्रमाणात प्रभावित केलं. हिमालय जर का नसता तर पाऊस देणारे वारे हे भारतीय भूखंड ओलांडून चीनमध्ये चालले गेले असते. त्या हिमालयामुळेच हे वारे अडतात आणि मग सगळीकडे पाऊस पडतो आणि भारताची जमीन ही सुपीक झालेली आहे. या सुपीक जमिनीमुळेच इथे सभ्यतेची निर्मिती झाली आणि या सुपीक जमिनीमुळेच इथे आक्रमणं झाली. तर हिमालयाने इतिहासाला प्रभावित केले स्पष्ट आहे. म्हणून इतिहासाचा अभ्यासक म्हणून आपल्याला हिमालयाच्या वेगवेगळ्या लेअरवर वेगवेगळ्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची मृदा मिळते, कोणकोणत्या प्रकारची माती मिळते आणि कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची वृक्ष लागतात हे एवढं विस्तृत आपल्याला जाणून घेण्याची आवश्यकता मुळीच नाही. पण हिमालयाबद्दल थोडंफार जाणून घेणं आपल्याला आवश्यक आहे, ते इतपत की त्यांनी इतिहासाला आणि मानवी जीवनाला कशा प्रकारे प्रभावित केलं. उदाहरणार्थ मी आधीच जसं उदाहरण दिलं होतं की 2021 ते 2023 या 2 वर्षाचा इतिहास जर का तुम्हाला लिहायला सांगितला तर कॅम्पसमध्ये कोणती वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहे हे तुम्हाला लिहायची आवश्यकता नाही इतिहासाचे विद्यार्थी म्हणून, ते बॉटनीचा भाग झाला तो. पण इतिहासाचे विद्यार्थी म्हणून जर का डॉक्टर खंग एखाद्या झाडाखाली क्लास घेत असतील उन्हापासून वाचण्यासाठी आणि गरमीपासून वाचण्यासाठी, तर मात्र तुम्हाला त्या झाडाचा उल्लेख करावा लागेल. कारण त्या झाडांनी आपल्या कृतीला, क्लास घेण्याच्या कृतीला प्रभावित केलेलं आहे. आणि तसंच इतिहास आणि निसर्ग, इतिहासाच्या व्याप्तीमध्ये निसर्ग येतो कुठपर्यंत? जोपर्यंत त्या निसर्गाने इतिहासाला प्रभावित केलेला आहे तोपर्यंतच. तर अशी इतिहासाची व्याप्ती आहे आणि इतिहासाची व्याप्ती सारखी वाढत जाते आहे. सुरुवातीला फक्त राजनीतिक इतिहास होता, नंतर मग धार्मिक इतिहास आला आणि त्याच्यानंतर मग सामाजिक, आर्थिक आणि मग आता सबल्टन, वंचित गटाचा इतिहास, स्त्रियांचा इतिहास, दलितांचा इतिहास असं. आणि म्हणून म्हटलं जातं की इतिहासाची व्याप्ती ही सुरुवातीपासून आतापर्यंत ही सारखी वाढत चाललेली आहे. आणि आता तो फार नवीन नवीन विषय झालेला आहे. काही वर्षापूर्वी हिस्ट्री ऑफ स्माईल इन 18th century पॅरिस की 19th century फ्रान्स असं एक पुस्तक लिहिलं गेलं, हिस्ट्री ऑफ स्माईल. म्हणजे लोक कशा वेगवेगळ्या पद्धतीने स्माईल करायचे आणि त्या वेगवेगळ्या स्माईलचा काय अर्थ होतो. जर का एखादी खूप रॉयल फॅमिलीतली लेडीज असली तर तिने कशा पद्धतीने स्माईल करायचं, जर का एखादी काम करणारी स्त्री असली तर ती कशा पद्धतीने स्माईल करायची, जर का एखादा नोबल मॅन असला तो काय स्माईल करायचा, आपल्या पत्नीशी बोलताना कशा पद्धतीचं स्माईल असावं किंवा आपल्या नोकराशी बोलताना कशा पद्धतीचं स्माईल असावं, नोकराच्या चेहऱ्यावर मालकाशी बोलताना कशा पद्धतीचं स्माईल असायचं, या सगळ्या गोष्टीचं अध्ययन सुद्धा करणारी पुस्तकं लिहिली जाती आहे. म्हणजे काय, इतिहासाची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, वेगवेगळे विषय इतिहासामध्ये येत आहे. तर इथे आपण इतिहासाचं स्वरूप आणि व्याप्ती हे डिस्कशन संपलं माझ्याकडनं. तर इतिहासाच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं की अगदी सुरुवातीपासून कसे याच्यामध्ये बदल होत गेले. सुरुवातीला राजनीतिक इतिहास असायचा आणि मग नंतर हळूहळू त्याची व्याप्ती वाढत गेली. तसंच इतिहासाच्या जे स्वरूप आहे त्याच्याबद्दल विभिन्न मतं मी तुम्हाला काही थोडीफार सांगितली. जसं कोलिंगवुडचं म्हणणं आहे की आपण सत्यापर्यंत जाऊ शकत नाही. कोलिंगवुडचं म्हणणं आहे की सगळा इतिहास हा विचारांचा इतिहास असतो, आपण विचार निर्मिती करतो भूतकाळाबद्दल. आणि इयचकार म्हणतात की वर्तमान काळ आणि भूतकाळ यांच्यातला कधीही न संपणारा संवाद म्हणजेच इतिहास आहे. आणि हा जो संवाद असतो हा कधीही संपत नाही, किंवा कारण येणारी जनरेशन, नेक्स्ट जनरेशन, येणारी पिढी ही इतिहासाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असते. तर इतिहासाचं स्वरूप आणि त्याची व्याप्ती याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. तुमच्याकडनं काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता.
यस।